नमस्कार, मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बुध बृहस्पतीची कहाणी ऐकणार आहोत. सुरुवातीला आपण गणपतीची कहाणी ऐकूया. जसं आपण कुठलीही पूजा करताना प्रथम गणपतीची पूजा करतो, तसंच कुठलीही कहाणी ऐकताना सुद्धा आधी गणपतीची कहाणी म्हणावयाची असते. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा. माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6 सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्यायीजे, पाविजे, चिंतीले लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आता आपण बुध बृहस्पतीची कहाणी ऐकूया. ही कहाणी श्रावणातल्या दर बुधवारी आणि गुरुवारी म्हणावयाची असते. ऐका बुध बृहस्पतींनो तुमची कहाणी. आटपाट नगर होत, तिथं एक राजा होता. त्याला 7 मुलगे होते, 7 सुना होत्या. त्यांच्या घरी रोज एक मामाभाचे भिक्षेस जात. राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दरिद्र आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामाभाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले. सर्व सुनांनी सांगितलं, असत तर दिलं असतं, आमचे हात रिकामे झाले. सर्वात धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला, होत तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून नाही. ब्राह्मण विनमुख जातात. ती त्यांच्या पाया पडली, त्यांना सांगू लागली, आम्ही संपन्न असता धर्म केला नाही ही आमची चुकी आहे. आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा काही उपाय सांगा. ते म्हणाले, श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतीवारी जेव्हा वयास ब्राह्मण सांगावा. आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे 2 बाहुली काढावी. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी. त्यांची मनोभावे पूजा करावी. अतिथीचा सत्कार करावा, म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात. त्याप्रमाणे ती करू लागली. एके दिवशी तिला स्वप्न पडलं, ब्राह्मण जेवित आहेत, मी चांदीच्या भांड्यातून तूप वाढते आहे. ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थट्टा केली. इकडे काय चमत्कार झाला? तिचा नवरा प्रवासाला गेला होता, त्या नगरचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही, म्हणून तेथील लोकांनी काय केलं, हत्तीणीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरवली. ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटवली. हत्तीणीने ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली. मंडळींनी त्याला हकलून दिलं. पुन्हा हत्तीण फिरवली, पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली. याप्रमाणे 3 झालं. पुढं त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्यांना आपल्या माणसांची चौकशी केली. तेव्हा अन्न अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर समजली. मग राजानं काय केलं, मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. 1000 मजूर खपू लागले. तिथं त्याची माणसं आली. राजानं आपली बायको ओळखली. मनामध्ये संतोष झाला. तिनं बृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळवली. देवानं देणगी दिली, पण जावांनी थट्टा केली. राजानं ती गोष्ट मनात ठेवली. ब्राह्मण भोजनाचा थाट केला. हिच्या हातात चांदीचं भांड दिलं. तूप वाढ सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनी ते पाहिलं, त्यांचा सन्मान केला. मुलं बाळ झाली, दुःखाचे दिवस गेले, सुखाचे दिवस आले. जशी त्यांच्यावर बुध बृहस्पतींनी कृपा केली, तशी तुम्हा आम्हावर करोत. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.